ओढ़लावती अशी जीवाना गावाकडची माती। आता आम्ही आमच्या गावाला निघालोय उद्यापासून चालू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी, तर आज मी तुम्हाला माझ्यावर माझ्या गावाला घेऊन जाणार आहे। इथून रत्नागिरी स्टेशनपासून 23 ते 24 किलोमीटरवर आहे आमचं गाव। माझ्या गावाचं नाव आहे चांदिवणे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। इथून बाईकने किंवा कारने अर्धा ते पाऊण तास लागतो जायला, तर आता आपण निघणार आहोत। आता आपण रत्नागिरी कोल्हापूर हायवेने चाललो आहे। मस्त एकदम पाऊस पडतोय गावाला, उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात जाण्यात एक वेगळीच मजा येते। सगळीकडे हिरवागार, दोन्ही साईडने रोडला हिरवागार आहे। आपण आता थोड्या वेळात घाटकंबा तिथावर पोचू। खरं तर गावाला बाईकने किंवा कारने पोचायला अर्धा तास लागतो, पण इथले रोड थोडे खराब असल्यामुळे पाऊण तास तरी लागेल। आणि पावसाळ्यातून जाताना मध्ये मध्ये धबधबा वगैरे बघायला मिळतो, त्याच्यामुळे तिथे तर आपण थांबणारच, कारण की तिथे ते बघूनच असं फोटो वगैरे काढल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण। आपण आता हातकंब तिठाला पोहोचलो आहे। इथून राईट टर्न आहे तो गोव्याला जातो आणि लेफ्ट टर्न आहे तो मुंबईला जातो, आणि आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचं आहे। आता पुढे आपल्याला निवळी लागेल, तिथून आपण गणपतीपुळ्याला पण जाऊ शकतो, आणि निवळीचा धबधबा पण बघण्यासारखा आहे। ट्राफिक आहे नेवळीतून पुढे आल्यावर। हा एक रोड दिसतोय लेफ्ट साईडला, तो गणपतीपुळ्याला जातो। 31 किलोमीटर आहे गणपतीपुळेतून। आता आपण थोड्याच वेळात नेवळीच्या धबधब्याजवळ पोहोचू। धबधब्याजवळ नाही तो, ॲक्च्युली रोडवरूनच बघावा लागतो। थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडत होता मस्त भरपूर, आणि आता लगेच ऊन पडलंय। श्रावण महिना चालू आहे, कळतंय त्याच्यावरून ऊन पाऊस मध्येच। इथे रोडवरूनच समोर आपल्याला धबधबा दिसतो। हा निवळीचा छान असा धबधबा आहे, हा रोडवरून एकदम क्लिअर दिसतो। तिथे जायची खूप इच्छा होते, पण तिथे खूप रिस्की आहे, आणि आम्ही कधी रस्ता शोधण्याचा प्रयत्न पण केला नाही, कारण की तिथे पाण्याचा अंदाजही येत नाही आणि तो खूप रिस्की आहे। त्याच्यामुळे तिथे जाण्यात काही पॉईंट नाही, पण रोडवरूनच त्याचा खूप आनंद घ्यायला मिळतो। आता आपण निवळीच्या धबधब्यापासून पुढे निघालो आहे, पुढे आपल्याला बाव नदी लागेल। आता
समोर आपल्याला दाट हिरवीगार झाडं असलेला डोंगर दिसतोय. आमचं गाव पण डोंगरावरच आहे. इथे आपल्याला खूप सारी नारळाची झाडं पण दिसत आहे. हा बाव नदीचा पूल ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी बांधलेला आहे. ही बाव नदी आहे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात अशी ही बाव नदी आहे आणि या नदीवर हा पूल बांधण्यात आलाय. बाव नदीचं पूल संपलं की लगेच रोडला दोन फाटे फुटतात. राईट साईडचा जो रोड आहे तो देवरुखवरून पुढे मार्लेश्वरला जातो आणि लेफ्ट साईडला जो रोड आहे तो संगमेश्वरवरून पुढे मुंबईला जातो. आपल्याला लेफ्ट टर्नने जायचं आहे. आता आपण बाव नदीच्या इथून लेफ्ट टर्न घेऊन पुढे निघालो आहे. पुढे आपल्याला सप्तलिंगी नदी लागेल. दोन्ही साईडला दाट हिरवीगार झाडं आहेत आणि मधूनच रोड आहे. असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला पावसाळ्यातच अनुभवायला मिळतं. हिरवाने तरगह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद भारे. आपल्याला ह्या रोडने जायचंय वरती. सरळ जायचंय. त्याच्या डाव्या साईडला सप्तलिंगी नदी आहे. ती आपण आधी बघून येऊया. इकडे पण सगळीकडे आपल्याला हिरवेगार डोंगरच बघायला मिळतात कारण की रत्नागिरी डोंगर उतारावरच वसलेली आहे. हा रोड पुढे संगमेश्वरवरून मुंबईला जातो. या नदीवर पण ब्रिटिशांनी पूल बांधला होता पण काही वर्षापूर्वी आलेल्या महापुरामध्ये तो वाहून गेला आणि त्यानंतर इथल्या लोकांनी हा नवीन पूल बांधला. ही सप्तलिंगीची नदी आहे जी आमच्या चांदिवणे गावातून येते. ही सप्तलिंगी नदी इकडे बाव नदीला येऊन मिळते. आपल्याला पाण्यातलं दोन्ही नद्यांच्या पाण्यातलं थोडासा डिफरन्स पण दिसतोय. आता आम्ही सप्तलिंगी नदीपासून आमचा पुढचा प्रवास चालू केलाय. रत्नागिरी डोंगर उतारावर वसलंय आणि आमचं गाव डोंगरावर आहे आणि एवढा डोंगर चढून आता आपल्याला जायचंय. आपण टळेकंठात पोहोचणार आहोत. तिथून बाईकने 5 मिनिटावर आणि चालत 10 ते 15 मिनिटावर आमचं घर आहे. आपण आता टळेकंठात पोहोचलोय. हे टळेकंठे आहे. इथे रस्त्याच्या साईडने भात शेती केलेली दिसते.
आंब्याची झाडं पण दिसतायत. आमचं गाव आता जवळ आलंय. उन्हाळ्यामध्ये हे एवढं हिरवगार दिसत नाही, फक्त मोठी मोठी झाडं आहेत तेवढीच हिरवीगार असतात, बाकी जास्त हिरवगार नाही दिसत. इथे झरा पण आहे. आमचं गाव आलंय. हा आमचा चांदिवणीचा बस स्टॉप आहे. इथून लेफ्टला एक रोड जातो, तिथून थोडं पुढे गेलं की आमचं घर लागेल. समोर पायरीचं झाड आहे. इथे खूप सारी मोठी मोठी झाडं पण आहेत, आंब्याची, काजूची, फणसाची अशी सगळी झाडं आहेत. ही सगळी आमचीच झाडं आहेत. हे आमचं घर आहे कौलारू. छोटीशी पायवाट आहे घरात जायला. हा आमचा वाडा आहे. इथे आधी गुरं बांधायचे, आता आमच्याकडे गुरं नाही आहेत तर इथे लाकडं वगैरे ठेवतात. हे आमचं कौलारू छोट असं नाही म्हणता येणार, मोठं असं 18 ते 20 खोल्यांचं घर आहे. चला आता घरी जाऊन फ्रेश होऊया, मग मी तुम्हाला गाव दाखवायला नेईन. आता आम्ही फ्रेश झालोय, जेवून वगैरे गावाचा फेरफटका मारायला निघालोय. छोटीशी पायवाट आहे, आपण मंदिरात चाललोय. आता शंकराच्या मंदिरात चाललोय. इथे कौलारू घर दिसतात. रानावळणातून अशी वाट आहे मंदिरात जायला. गणपती विसर्जनाला पण गणपती इथूनच नेतात. भारी वाटतंय ना. पण इथे मस्त असं चिऱ्यांचं बांधकाम केलंय चालण्यासाठी. आता गाव सुटलेला काहूर उठलेला, आभाळीच्या पतंगाच दूर तुटेल. आपण आता मंदिराजवळ पोहोचलोय. काळ्या दगडांनी बांधलेलं सुंदर असं हे मंदिर आहे. ह्याला घुमट्या मंदिर असंही बोललं जातं. छोटस असं मंदिर आहे, वरती कौलारू छप्पर आहे. इथे चिरेबंदी बांधकाम केलेलं दिसतंय. मंदिरासमोर हा नंदी आहे, दगडाचा आहे पूर्ण. इथे तुळस आहे, तुळशीभोवती चिरेबंदी तुळशी रुंदावून बांधलेलं आहे. हा दीपस्तंभ आहे. हे मंदिर खूप जुनं मंदिर आहे,
पांडव कालीन आहे. किती साली बांधलंय माहित नाही मला, पण खूप जुनं मंदिर आहे. माझी आजी पणजी यांच्या आधीपासूनचं आहे हे मंदिर. मंदिराच्या चारी साईडला जंगल आहे, खूप झाडच झाड आहेत. आणि झाडांच्या मध्येच हे मंदिर बांधलेलं आहे. समोर शंकराची मूर्ती आहे. इथे छोटे छोटे वारूळ पण आलेत. त्याच्यामध्ये सात मोसम्याचे दाट सुटत असते. गणपती विसर्जनाच्या दिवशी वाडीतले सगळे गणपती इथे आणून ठेवले जातात. मग इथे एक आरत्या होतात. मग सगळ्या गणपतींचं जे फळं वगैरे असतात ते एकत्र करून मग त्याचा प्रसाद केला जातो आणि पूर्ण वाडीतल्या लोकांना वाटला जातो. इथे दर श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला मोठा उत्सव भरला जातो. इथे गणपतीची आरती झाली की इकडून गणपती सगळे उचलून मग इकडे पायवाट आहे ती गोठणीवर जाते. तिथून सगळे गणपती गोठणीवर विसर्जनासाठी नेले जातात. पावसाळ्यामुळे इथे थोडं जंगल माजलंय आणि वाट थोडी दिसेनाशी झाली आहे. दिसायला लागली आहे. पोहोचलोय आपण आता गोठणीवर. इथे छोटस झरा आपल्याला दिसतोय त्यालाच गोठणी म्हणतात. इथे खूप सारं पाणी आहे. गणपती विसर्जनासाठी पण इथेच आणतात. हे इथे पाणी पडतंय ते पिण्यासाठी वापरलं जातं. आधी लोक इथूनच पिण्यासाठी हंडा कशी वगैरे सगळं भरून न्यायचे. आणि हे पाणी वर्षाचे 12 महिने पडत असतं. कधी कधी गणपती विसर्जनापर्यंत खूप असा पाऊस नसतो, त्याच्यामुळे इथल्या गोठणीचं पाणी कमी होतं. त्याच्यामध्ये गणपती विसर्जन करू शकत नाही, त्याच्यामुळे इथे गणपती विसर्जन करण्यासाठी सेपरेट अशी विहीर बांधलेली आहे. त्याच्यामध्ये गणपती विसर्जन करतात. या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही, स्पेशली गणपती विसर्जन करण्यासाठीच बांधलेली विहीर आहे. साधारण 7 ते 8 फूट खोल एवढीच ही विहीर आहे. विहिरीमध्ये उतरण्यासाठी इथे पायऱ्या पण बांधलेल्या आहेत. हातातले हात मन बावरे, खडकाची माया कशी पाझरे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे.
वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे माती मध्ये दरवळणारे हे गाव माझे पूर्वी बायका इथून पाणी भरून एक दोन हंड्रेड डोक्यावर टाकेत एक कळशी घेऊन इथून जायच्या घरापर्यंत चालत चालत इथे चिऱ्याच्या पायऱ्या केलेल्या पूर्वी ह्या पण नव्हत्या अशीच पायवाट होती तिथून गावातल्या बायका डोक्यावर हंडे काकेत कळशा घेऊन पाणी भरायच्या घरापर्यंत जायच्या आम्हाला असंच चालताना पण दम लागतोय त्या बिचाऱ्या कशा एवढ्या कळशा हंडे भरून न्यायचे काय माहिती अजून काय नाही दमले आम्ही एवढं चढून आलोय वरती अजून थोडं चढायचंय एवढं दम लागलंय की नीट बोलता पण येत नाहीये आता आम्ही परत घरी चाललोय तुम्हाला आमचा गावापर्यंतचा प्रवास आणि आमचं गाव कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका